शिवसेना भाजपमधला तिढा पुन्हा वाढलाय. 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीमध्ये शिवसेनेच्या फक्त 5 मंत्र्यांना शपथ देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे. शिवसेनेला मात्र एकाच वेळी 12 मंत्र्यांचा शपथविधी हवा आहे. तसंच शिवसेनेच्या वाट्याला महामंडळ किती येतील याचा निर्णयही शिवसेनेला आताच हवा होता. पण आधी मंत्रिमंडळाचं पाहू मग महामंडळाचं अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे शपथविधी 1 दिवसावर आला असला तरी शिवसेना भाजपमधला तिढा कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार येत्या 5 डिसेंबरला होणार आहे. विधानभवनाच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता हा सोहळा होईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे मंत्रीही यावेळी शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीचं सरकार अस्तित्वात येणार आहे. दरम्यान भाजप शिवसेना युती सरकारमध्ये 2 मित्रपक्षांचाही सहभाग असणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि रिपब्लिकन पक्षाला भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद दिलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रामदास आठवले यांनी मंत्रिपद स्वीकारावं अशी भाजपची इच्छा आहे. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नव्या विस्तारातही मंत्रिपद दिलं जाणार नाहीये. भेटीगाठी वाढलेल्या आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीवरील तटबंदी आणखीन भक्कम करण्यात आली आहे. सत्ता येणार असल्यानं मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांचा ज्या ज्या चक्र आहेत त्या मातोश्रीवर सुरू झाल्यात. कॅबिनेट नाही तर राज्यमंत्रीपद, राज्यमंत्रीपद नाही तर किमान महामंडळ तरी मिळावं यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसही विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहेत. विधानसभेत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या काँग्रेसपेक्षा 1 कमी आहे. मात्र मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तर विधान परिषदेत राष्ट्रवादीची सदस्य संख्या सर्वाधिक असल्यानं राष्ट्रवादी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षातील ज्या पक्षाकडे जास्त आमदार असतील त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळतं. सध्या काँग्रेसचे 42 आणि राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. काँग्रेसच्या 5 आमदारांचं निलंबन झालं असलं तरी त्यामुळे नेता निवडीला फरक पडणार नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. एकीकडे महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असून दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होळपळून निघालाय. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्येचं सत्र सुरू केलंय. दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या शेतकऱ्याला तातडीनं मदतीचा हात देण्याची गरज आहे. मात्र मायबाप सरकार सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत मशगूल आहे. तर 5 डिसेंबरला होणारा शपथविधीचा कार्यक्रमही थाटामाटात करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दिल्लीतल्या आपल्या घरामध्ये फिरत असताना शरद पवार खाली पडले. पडल्यामुळे त्यांच्या उजव्या पायाचं हार्ड फ्रॅक्चर झालाय. त्यामुळे त्यांना एअर अँब्युलन्सनं मुंबईमध्ये आणण्यात आलंय. ब्रिजकंडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या शरद पवारांची तब्येत स्थिर असून पुढील 7 दिवस उपचार आणि आरामासाठी त्यांना ब्रिजकंडीमध्ये राहावंच लागणार आहे. जवखेडा हत्याकांड प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तब्येल 44 दिवसांनी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव याला पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी अटक केली आहे. 20 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. संजय जाधव, पत्नी जयश्री जाधव, मुलगा सुनील जाधव यांची त्यानं हत्या केली होती. बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिलेली आहे. 5 डिसेंबरला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह गोवा, गुजरातमधील बँका बंद राहणार आहेत. या संपात राष्ट्रीयकृत, खासगी आणि परदेशी बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर A.R. अंतुले यांना त्यांच्या म्हसळा तालुक्यातल्या आंबेत या जन्मगावी साश्रुनयनाने अखेरचा निरोप देण्यात आला. आंबेत इथल्या कब्रस्थानात त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अनेक चाहत्यांना शोक अनावर झाला. त्यांच्या निधनामुळे रायगडात शोककळा पसरली होती. सुकमामध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या सांगली जिल्ह्यातल्या जवान उमाजी पवारच्या पार्थिवावर शासकीय इतमामात काल अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या वडगाव या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. शोकाकुल वातावरणात गावकऱ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
हिट अँड रन प्रकरणी सलमान खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. 2002 साली सलमान मद्य पिऊन गाडी चालवत होता. त्याच्या रक्तात 62 मिलीलिटर अल्कोहोल आढळलं होतं अशी माहिती तत्कालीन करीना लॅब असिस्टंट डी के बालशंकर यांनी त्यांच्या साक्षीदरम्यान दिलेली आहे. हिट अँड रन प्रकरणात सलमानचं भवितव्य डिसेंबर महिन्यातच निश्चित होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे. मराठवाड्यात एका दिवसात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कालच्या एका दिवसात तब्बल 5 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. लातूर जिल्ह्यात 3 शेतकरी तर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी 1 शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवली. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडलाय. औरंगाबाद शहरालगत सातारा देवळाई इथं सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अखेर प्रशासनाचा हातोडा पडण्यास सुरुवात झाली आहे. एक FSI मंजूर असताना दुप्पट तिप्पट FSI वापरून बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना नगरपालिका प्रशासनाकडून नोटीस दिल्या होत्या. मात्र त्यांना बिल्डरांनी केराची टोपली दाखवली होती. मात्र प्रशासनानं अखेर आता पाडापाडीला सुरुवात केली आहे. दैव बलवत्तर होतं म्हणूनच कोल्हापुरात एक वृद्ध व्यक्ती एका अपघातातून बचावला. 1 डिसेंबरला उसानं भरलेल्या ट्रॅक्टरनं एका व्यक्तीला उडवलं, पण आश्चर्यकारकरित्या ती व्यक्ती थोड्याच वेळात ट्रॅक्टर खालून बाहेर पडली. गडहिंग्लज शहरात ओमकार हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील सुके खिंडीत LPG चा टँकर उलटल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी अवजड वाहतूक रोहा मार्गाने वळवली, तर मुंबई मार्गावरील वाहतूक पाली मार्गाने वळवण्यात आली होती. तसंच घटनास्थळी होणारी वायू गळती रोखण्यासाठी तज्ज्ञांचं पथक बोलवण्यात आलं होतं. मराठी चित्रपट सृष्टीच्या वाटचालीची साक्ष देणाऱ्या पुण्यातील प्रभा चित्रपटगृह बंद होणार असल्याची माहिती आहे. इंदूरचे सरदार किबे यांच्या मालकीचं हे चित्रपटगृह आहे. ते त्यांनी विकण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे प्रभात इतिहास जमा होणार अशी चर्चा आहे. दरम्यान प्रभातला वाचवण्यासाठी मराठी चित्रपट महामंडळ पुढे सरसावलं आहे. पहिले हार्ट ट्रान्सप्लांट झाल्याच्या घटनेला 47 वर्ष झाली आहेत. नुकतंच महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आलं. सूर्यकांत म्हात्रे नावाच्या रुग्णावर चेन्नईत हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यासाठी बंगळुरूहून एका मृत व्यक्तीचं हार्ट चेन्नईला मागवण्यात आलं होतं. अवघ्या 4 तासात डॉक्टर विजय सुरोसे यांनी ही शस्त्रक्रिया केली आणि म्हात्रेंना जीवदान दिलं. अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात मेहेंदुरीच्या आदिवासी मुलीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला. अश्विनी बंडू उघडे असे 11 वर्षाच्या मुलीचं नाव आहे. त्यावेळी बिबट्यानं रोहिणीवर मागून हल्ला केला आणि तिची मानगुट पकडली. अश्विनीनं आपल्या हातातल्या आंबे बिबट्याला फेकून मारले आणि आरडाओरडा करून घरच्यांना सावध केलं. तिचे वडील वेळेस तिथे पोहोचले आणि बिबट्याला पळवून लावलं. तिच्या या धाडसाबद्दल तिला शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.